23 नोव्हेंबर हा दिवस आपल्या लाडक्या अमृतासाठी खूपच खास असतो, का माहितीये? येस, कारण इट्स हर बर्थडे. आणि म्हणूनच तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की अमृताने तिचा वाढदिवस कसा सेलिब्रेट केलाय. दादर येथील कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रगती विद्यालय या शाळेत अमृताने तिचा या वर्षीचा वाढदिवस साजरा केला. या सर्वांसोबत तिने वेळ तर घालवलाच, पण सर्वांना चॉकलेट्स वाटले आणि त्यांना डान्सही शिकवला. या सर्व उपक्रमातून फ्री झाल्यावर अमृताने आमच्या सोबत सुद्धा गप्पा मारल्या. मला असं वाटतं की सगळ्यात आधी म्हणजे प्रगती विद्यालय दादर यांचे खरोखरच आभार मानायला पाहिजेत, कारण आम्ही एक रिक्वेस्ट केली आणि कुठे ना कुठेतरी त्यांनी आमच्या रिक्वेस्टला मान दिला आणि आम्हाला इथे यायची संधी मिळाली. या मुलांसोबत गप्पा मारायची, या मुलांसोबत धमाल मजा मस्ती डान्स करायची संधी मिळाली, केक कापायची संधी मिळाली. कुठे ना कुठेतरी आपल्या नेहमीच्या आयुष्यात आपण हे सगळे क्षण जे आहेत हे मिस करतो, आणि करिअर म्हणू नका किंवा एक धावपळ म्हणू नका आयुष्यातली, त्याच्यामुळे मी हे सगळं खूप मिस करते. आणि माझा स्वार्थ आहे की मी इकडे येऊन या मुलांसोबत तो इनोसन्स पुन्हा एकदा एक्सपिरियन्स करावा. सो खूप खूप मजा आली. गेली 2 वर्ष आम्ही आता हे आमचं 2रं वर्ष आहे की आम्ही असा बर्थडे सेलिब्रेट करतो आहे. अँड ऑल थँक्स टू यु नो माझी टीम जी माझ्या सपोर्टला आहे, माझे अत्यंत गोड ड्रीमर्स आणि माझे फॅन क्लब्स आणि माझे फॅन्स, कारण प्रत्येक गोष्ट जी मी करते त्याला इतकं उचलून धरतात आणि ते लोकांपर्यंत पोचवतात. आणि आय थिंक इट्स फॅब्युलस टू हॅव अ टीम हू ॲक्च्युली ड्रीम्स फॉर यू, यु नो. सो खूप मजा येते. आणि लहानपणापासून मी जेव्हा 6वी 7वीत होते तेव्हा मी 2री 3रीतल्या मुलांना जाऊन डान्स शिकवायचे. आज कुठेतरी ते पुन्हा एकदा चाइल्डहूड मेमरीज मला जगता आले, ह्याच्याबद्दल मी फक्त प्रगती विद्यालय आहे त्यांचे आभार मानेन. सो थँक्यू सो व्हेरी मच. अमृता, तू या सर्व उपक्रमांमधून इतरांना तर आनंद देतेसच आणि तितक्याच मनापासून स्वतःही आयुष्य जगतेस, ही फारच सुंदर गोष्ट आहे. आणि हा, तुला तुझ्या सर्व फॅन्स कडून आणि मायबोली कडून सुद्धा पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे.